हाय एवरीवन, महा टी ई टी 2021 दहा दिवस राहिलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं मी हा व्हिडिओ फक्त 2 ते 3 मिनिटाचा बनवणार आहे. तर जास्त वेळ न घेता तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काय कराव की तुमचं पेपर क्लिअर झाला पाहिजे. महा टी ई टीचा पेपर क्लिअर झाला पाहिजे. खूप टेन्शन असते मला माहीत आहे आणि 10 दिवसामध्ये आपण काय वाचावं यामध्ये खूप कन्फ्यूज होत असतो. त्यामुळे आपण काय करतो, नवीन नवीन गोष्टी वाचायला घेतो आणि जे रिव्हिजन पार्ट आहे ते आपण टोटली विसरून जातो. तर तसं न करता मी काही पॉईंट डिस्कस करणार आहे, ते तुम्ही नक्की करा आणि टी ई टी पास व्हा. ऑल दी बेस्ट. 10 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे मी सांगणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला यूजफुल आहे तरच करा, असं काहीच कंपल्सरी नाही की असंच केलं म्हणून पास व्हाल. सगळ्यांची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर माझी जी स्ट्रॅटेजी होती ते मी तुमच्यासोबत म्हणजे डिस्कस करत आहे आणि तुम्हाला सांगतसुद्धा आहे की तुम्ही नक्की करून बघा, नक्की तुम्ही क्लिअर व्हाल. कारण मला माहीत आहे सर प्रत्येकजण मेहनत घेतच असते. तर चला सांगते मी तुम्हाला, जसं टाईम वेट्स फॉर नन, टाईम कोणासाठीच थांबत नाही. फक्त 10 दिवस राहिलेले आहे, हॉल तिकीट आलेलं आहे, तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सी टी ई टीचा फॉर्म भरला नसेल तर सी टी ई टीचा फॉर्म नक्की भरून घ्या, कारण खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटते टी ई टीपेक्षा सी टी ई टी क्लिअर करणं जास्त इझी असते. माझ्या याच्यानुसार की मी सी टी ई टी क्लिअर, बी ए डी एड दोन्हीची पण सी टी ई टी क्लिअर केली आहे, टी ई टी क्लिअर केलेली आहे. त्यामुळे पहिले आधी माझी सी टी ई टीच क्लिअर झाली होती, त्यानंतर टी ई टी क्लिअर झाली आहे. म्हणून मी सांगत आहे की सी टी ई टीचा फॉर्म नक्की भरा, म्हणजे तुम्ही एक सिक्युअर राहाल की ॲटलिस्ट मी सी टी ई टी क्लिअर आहे यासाठी. तर चला सुरू करूया महा टी ई टीसोबत. 10 दिवस राहिलेले आहे, ऑलरेडी तुम्ही अभ्यास केलेला असेल. जे अभ्यास केला आहे त्याला नक्की रिवाईज करा, रिवाईज करणं विसरू नका. आता त्यासोबत मी तुमची एक छोटीशी मदत म्हणू शकतो किंवा मला असं वाटलं की हे जास्त महत्त्वाचं आहे करणं. तर जे काही मी व्हिडिओज पर्टिक्युलर व्हिडिओज बनवणार आहे उद्यापासनं, की असं काहीच खूप पसारा घेऊन वगैरे असं सांगणार असं वगैरे नाही आहे. खूप लिमिटेड पर्टिक्युलर टॉपिक्सला घेऊन एक्सप्लेनेशन करणार आहे, पेडॉलॉजी ॲज वेल ॲज ई व्ही एस आणि एस एस टीचे, कारण की त्यावरच प्रश्न येतात. तेच टॉपिक मी एक्सप्लेन करणार आहे. हे दुसरी गोष्ट की पेडॉलॉजीचे जसं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे, डेफिनेशन्स आहे, मी आज एक डेफिनेशनचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर जितके पण डेफिनेशन्स आहे, ग्रोथशी रिलेटेड आहे, मोटिवेशनशी रिलेटेड आहे, ते तुम्हाला 1-2 दिवसात फार झालं तर उद्या किंवा परवापर्यंत टोटली डेफिनेशन्स, ग्रोथ असो, मोटिवेशन असो, किंवा पुन्हा खूप सारे असे टॉपिक्स आहे ज्याच्यावर व्हिडिओज बनवता येईल, ते मी बनवणारच आहे. डेफिनेशनशी रिलेटेड प्रश्न नक्की येतो, 1 किंवा 2 मार्काचा प्रश्न येतोच, तर त्यासाठी तुम्ही क्लिअर राहा नक्कीच. दुसरी गोष्ट आहे पेडॉलॉजीमध्ये आपण नेहमी एक चूक करतो की काय करत असतो, तिथं नेहमी विचारलं जाते की इथलं कुठलं नाही आहे, विच ऑफ दिस इज रॉंग, आणि आपण नेहमी राईट राईट लिहिण्याच्या चक्करमध्ये ते करत असतो की आपण राईट करता करता तेच राईट आन्सरला टिक करतो, पण असलमध्ये आपल्याला विचारलं काय गेलं असते, चुकीचं उत्तर विचारलं गेलं असते, म्हणजे यामधलं कुठलं रॉंग आहे ते. त्यानंतर दुसरी गोष्ट की मॅथ्स विषय, तर मी उद्या किंवा आजच जितकं होऊ शकते लवकर की मॅथ्स विषय मला डिस्कस करायचं होतं, की मी मॅथ्सचे व्हिडिओ बनवलेले नाही आहे. मी ट्राय केला पण माझ्याच्यानी जमलं नाही, कारण की तेवढा फारसा वेळ नसतो मी जॉब करत असल्यामुळे. तर तुम्ही असे करू शकता की मी पर्टिक्युलर टॉपिक्स देणार आहे, त्यावर तुम्ही 10 ते 15 प्रश्न प्रत्येक टॉपिकवर तुम्ही रिवाईज करून घ्या आणि ते तुम्ही कराल तर नक्की तुम्हाला खूप फायदा होईल असं म्हणू शकतो. कारण की मोस्टली फ्रॅक्शन असेंडिंग किंवा डिसेंडिंग किंवा लोवेस्ट किंवा स्मॉलेस्ट किंवा हायेस्ट असं विचारलं जाते. तर असे पर्टिक्युलर 10 किंवा 12 टॉपिक आहे मॅथ्सचे, जे ज्यांचे ॲटलिस्ट 15 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करून बघा, ठीक आहे. नाही नेक्स्ट आहे ई व्ही एस. ई व्ही एसचे मी व्हिडिओज बनवलेले आहे, पेपर कवर केलेले आहे, तर त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. म्हणून तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, कारण की मी मोस्टली जे टेक्स्टबुक्स आहे ते कवर केलेले आहे. फक्त 7th राहिलेलं आहे आणि 5th इवन 5th ज्योग्राफी पार्ट काही बाई राहिलेला आहे, ते मी करूनच टाकेल. ते त्यानंतर इंग्लिशचा विषय आहे, ते इंग्लिशमध्ये काही पर्टिक्युलर टॉपिक्स आहेत ते पण मी डिस्कस करेल, की तुम्हाला सांगेल की तुम्ही ते एकदा नक्की वाचून जा.
आणि राहिली पेडोलॉजीची गोष्ट तर ते मी उद्यापासून ते जितकंही आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त मी डिस्कस करू, कुठलंच प्रीवियस क्वेश्चन पेपर काहीच नाही करणार आहे, कारण की रिपीट होत नाही क्वेश्चन, आपण करून तर घेऊ पण क्वेश्चन रिपीट होत नाही, त्यामुळे तुम्ही फक्त रिवाईज करू शकता प्रीवियस इयर क्वेश्चनमधून पण पेपरमधून, पण तेच प्रश्न विचारला जात नाही. तर मी पर्टिक्युलर टॉपिकवर व्हिडिओ बनवणार, ते तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. आता यामध्ये खूप माझ्या फ्रेंड्स आहे जे काय जे हाऊसवाईफ्स आहे ज्यांना वेळ मिळत नसतो, तर असं आहे की जे जॉब करतात तर त्यांच्यासाठी एक पर्टिक्युलर 10 दिवस आहे त्यांच्याकडे आत्तासुद्धा, की थोडं जे कामं वगैरे असतात ते थोडे कमी करा आणि अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ द्या. कारण मला पण, मी पण दोन जागी जॉब करत असते, एक अकॅडमीमध्ये जॉब करत असते, एक ज्युनियर कॉलेजला जॉब करते, त्यामुळे मला पण फारसा वेळ मिळत नाही व्हिडिओज बनवण्यासाठी. म्हणून मी जेव्हा रात्री व्हिडिओ बनवत असते तेव्हा थकलेली असते. तर आता तुम्ही याकडे म्हणजे लक्ष न देता आपल्या जॉबकडे थोडाफार दुर्लक्ष नाही म्हणू शकत, पण थोडाफार कमी वेळ द्या आणि अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या आणि TET नक्की क्लिअर करा. ऑल दी बेस्ट त्यासाठी. आणि CTET फॉर्म भरला नसेल तर CTET फॉर्म नक्की भरा. आणि त्यासोबतच सेकंड टेट म्हणजे जे 2017 नंतर आता जे टेट होण्याची खूप शक्यता आहे, म्हणून तुम्हाला सांगत आहे की TET नक्की पास व्हा, म्हणजे तुम्ही क्लिअर राहणार. आणि DED BED इंग्लिश मीडियमच्या फारशा खूप जागा असतात, तर त्यामध्ये आपण एलिजिबल आहो. तर पास व्हा, TET द्या आणि नक्की जॉब लागा. थँक्यू.